आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पत्रकारांशी संवाद साधताय. खरं तर नुकतंच महाराष्ट्र राज्याचं विधानसभा पावसाळी अधिवेशन संपलंय आणि यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधतायत. पाहूयात. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब, आमचे अनिल परबजी, संजय बनसोडेजी, सर्व उपस्थित पत्रकार, दोन दिवसाचं अधिवेशन आपण विधिमंडळाचं घेतलेलं होतं. काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस होता. या दोन दिवसामध्ये जेवढी बिलं होती ती सगळी बिलं मंजूर करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर पुरवणी मागण्या सादर करत असताना जवळपास 23,149.75 कोटी पुरवणी मागण्या सादर केल्या. साधारण ज्या विभागाला पैशाची गरज होती मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग ह्याला टॉप प्रायोरिटी द्यायची, तशा पद्धतीनं त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्यांचा अंतर्भाव ह्या पुरवणी मागण्यामध्ये करण्यात आला. तसंच लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार लोकांचा पण जो निधी वाढवला त्याचाही अंतर्भाव केला. वेगवेगळ्या महामंडळं जी आहेत त्या महामंडळाला पण मागच्या वेळेस रिप्लायमध्ये त्यांचे आकडे जाहीर केलेले होते, त्याच्यामुळं पुरवणी मागण्यामध्ये जो आकडा कमी पडला तो सगळा त्याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या निमित्तानं ह्या अर्थसंकल्पामध्ये झाला आहे. हे सगळं करत असताना महत्त्वाचे ठराव झाले, तो म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळं हे आरक्षण रद्द झालं. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे सगळे टॉपचे वकील आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा केली, अशोकराव चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ मंत्र्यांची समिती नेमली, ॲडव्होकेट जनरलबरोबर चर्चा केली, वेगवेगळ्या ह्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात संघटना काम करतायत त्यांच्याशी चर्चा केली, त्याचबरोबर संभाजीराजे खासदार त्यांच्याशी चर्चा केली. आणि ह्याच्यातून एक गोष्ट लक्षामध्ये आली की बाबा केंद्राकडंच आता लोकसभेमध्ये बिल आणून 50%पेक्षा जास्त आरक्षणाला जे बंदी आहे किंवा बंधन आहे ते काढल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही हे स्पष्ट चित्र झालं. म्हणून पंतप्रधानांना पण मुख्यमंत्री भेटले, त्याच्या आधी राज्यपाल महोदयांच्याकडे पण मुख्यमंत्री शिष्टमंडळ घेऊन गेलेले होते आणि त्यावेळेस अशाही मागण्या झाल्या होत्या की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देखील याबद्दलचा ठराव केला गेला पाहिजे. तशा प्रकारचा ठराव आमचे ज्येष्ठ मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी मांडला. त्याच्याबद्दलची सगळी इत्यंभूत माहिती ही मराठा आरक्षणाच्या बद्दल काय राज्य सरकारची भूमिका आहे ती देखील तिथं विशद केली आणि तो ठराव मंजूर करून घेतला दोन्ही सभागृहामध्ये. तशाच पद्धतीनं ओबीसीच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोर्टाचा निर्णय आल्यामुळं जवळपास महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षण ओबीसी समाजाचं 56,000 जागा कमी झाल्या. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत अशा या सगळ्या जागा कमी झाल्यानंतर तिथंही मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं पंतप्रधानांच्याकडं भूमिका मांडली. परंतु याही सभागृहांनी दोन्ही ठराव जर केले तर ते अधिक उपयुक्त ठरतील आणि म्हणून जी जनगणना 2011 साली झाली त्या जनगणनेमध्ये संपूर्ण माहिती केंद्राकडे आहे. म्हणून ती माहिती जर आपल्याला मिळाली तर ह्याच्यामधनं न्यायव्यवस्थेने ओबीसींचं केलेलं रद्द आरक्षण पूर्ववत आणता येईल. त्याही बद्दलचा ठराव हा भुजबळ साहेबांनी मागच्या सरकारच्या काळामध्ये जो काही पत्रव्यवहार झाला तो अतिशय तारीख निहाय, कुणाकुणाचं पत्र कुणाकुणाला गेलं त्याला काय उत्तर आलं हे सगळं तिथं इतंबूत ठेवलं आणि नेमकं तेच विरोधी पक्षाला झोंबलं. विरोधी पक्षाला देखील अध्यक्ष महोदयांनी
बोलण्याची संधी दिली, विरोधी पक्ष नेत्यांना दिले, इतर त्यांच्या काही सहकाऱ्यांना दिली, त्यांनी त्यांची त्यांची भूमिका मांडली. परंतु ती भूमिका मांडल्यानंतर ठराव करत असताना भुजबळ साहेबांनी भूमिका मांडली ते जरा नाही म्हटलं तरी, विशेषतः विरोधी पक्ष भाजप आहे त्यांना ते मान्य झालं नाही. आणि त्याच्यातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी घटना घडायला नको अशा प्रकारची घटना घडली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकर चव्हाण साहेबांनी आणला, तेव्हापासून राज्याचे प्रथम मुख्यमंत्री, त्यानंतर वसंतदादा पाटील आले, वसंतराव नाईक साहेब आले, पवारसाहेब आले, अनेक दिग्गज माणसं, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मनोहर जोशी, खूप दिग्गजांची नावं घेता येतील. अनेक दिग्गजांनी या राज्याचं नेतृत्व केलं. त्याच्यात सुसंस्कृतपणा होता, त्याच्यामध्ये राज्य कसं चालवायचं याबद्दलची एक त्यांनी परंपरा घालून दिलेली होती. आपला महाराष्ट्राचा जी संस्कृती आहे ती संस्कृती त्याच्यामध्ये जतन करण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र कालची घटना ही अतिशय वेदना देणारी, दुःखददायक अशा प्रकारची घटना त्यामध्ये घडली. आणि ती घटना घडत असताना त्यामध्ये मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात आणून देतो. कालचा अध्यक्षांच्या दालनामध्ये काही सदस्यांनी गोंधळ घातला आणि अपशब्द वापरल्यानंतर हे स्वतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सभागृहामध्ये मान्य केलं. आशिष शेलार यांनी देखील ही घटना घडली तेव्हा तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव यांची माफी मागितली. अध्यक्षांच्या दालनामध्ये किती गोंधळ घालण्यात आला त्याचा व्हिडिओ पाहून आमची देखील मान शर्मेने त्या ठिकाणी खाली गेली. आम्ही पण विरोधी पक्षामध्ये होतो, ठीक आहे, मतांतर असू शकतं, वेगवेगळे विचार असू शकतात, वैचारिक धारा वेगवेगळी असू शकते, परंतु लोकशाहीमध्ये ती मांडण्याची आयुधं वापरून ती व्यवस्थितपणे समाजाच्या समोर आणण्याची, महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या माध्यमातून जनतेच्या समोर नेण्याची जी परंपरा आहे तीच पायदळी तुडवण्याचं काम झालं. आणि कालचा घातलेला गोंधळ हा काही त्यांना पुरेसा वाटला नव्हता का काय, आज देखील विधिमंडळामध्ये आवारातच प्रतिविधानसभा. पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण अनेक वर्ष इथं काम करताय, आम्ही पण पायऱ्यांवर बसलेलो कार्यकर्ते आहोत, आमदार आहोत, परंतु अशा प्रकारची प्रतिविधानसभा माईक त्याच्या संदर्भामध्ये भाषणं हे कधीच घडलं नव्हतं. वास्तविक ह्या एरियामध्ये तुम्हालाही यायचं म्हटलं, आम्हालाही यायचं म्हटलं तर विधानसभा अध्यक्ष आणि सभापती महोदयांची परवानगी लागती. हा सगळा एरिया त्यांच्या ताब्यामध्ये असतो आणि ह्याच्यामुळं इथं कुठलीही गोष्ट त्यांच्या मान्यतेशिवाय करता येत नाही. त्याचाही ह्या लोकांनी विसर त्या लोकांना झाला आणि माईकचा वापर करून विरोधी पक्षांनी ह्या पवित्र मंदिराचा अपमान केलेला आहे. सभागृहामध्ये देखील त्याच्याबद्दल सत्ताधारी पक्षाच्या काही सन्मान्य सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला, काही मंत्री महोदयांनी मुद्दा उपस्थित केला, तपासून पाहतो असं सांगण्यात आलं. नंतर पुढच्या गोष्टी कारवाई त्या ठिकाणी झाली, ठीक आहे. काय आज पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये चुकीचं वागल्याबद्दल निलंबन झालं आहे का? अजिबात नाही. अशा प्रकारचं निलंबन नागपूरच्याही अधिवेशनात कित्येकदा झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या इथल्याही अधिवेशनामध्ये मुंबईच्या झालेलं आहे. तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना आठवत असेल सर्वोच्च न्यायालयाने देखील संसद आणि विधानसभेमध्ये बेलगाम वागणाऱ्या सदस्यांच्यावर खटला भरायला हवा असं अजित पवार किंवा राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेब म्हणत नाहीत, तर केरळ विधानसभेच्या कामकाजाच्या दरम्यान एका आमदारांनी माईक फेकला होता त्या संदर्भामध्ये माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आज इतक्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना आमच्याकडं, आम्ही कायदे मंडळ आहे, आम्ही कायदे त्या ठिकाणी करतो, आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, आणि असं करत असताना तिथं ह्या पद्धतीचं वागणं हे अतिशय अशोभनीय होतं आणि त्याच्यामुळं ह्याचं तर समर्थन कुणीच करू शकत नाही. त्यांनी आता कुणाला भेटायला जावं, काय भेटायला जावं हा त्यांचा अधिकार आहे. मला पत्रकार मित्रांच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे, हे कारण नसताना बदनामी करतायत. 12 आमदार हे निलंबन झालेलं आहे. वास्तविक आज रवी राणा हे सन्माननीय आमदार सभागृहामध्ये कशा पद्धतीनं वागले ह्याचं देखील कॅमेऱ्यामध्ये सगळं त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे. तरी देखील
तालिक्याचे अध्यक्ष भास्करराव जाधवांनी अतिशय समंजस शांतपणे भूमिका घेतली आणि त्यांना समजावून सांगण्याचा राजदंड काय एकटा राजदंड त्या ठिकाणी पळवण्याचा प्रयत्न केला, तिथं आणखीन काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला। वास्तविक सत्ताधारी पक्षाचे सगळे आमदार तिथे हजर होते, परंतु सकाळीच मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना ताकीद दिलेली होती, सगळ्यांना विनंती केलेली होती की कालचा दिवस असा घडलेला असल्यामुळं आज कदाचित विरोधी पक्ष हा वेगळ्या प्रकारचं काही कृत्य तिथं करेल ज्याच्यातनं वाद निर्माण होतील, ज्याच्यातनं समस्या निर्माण होतील। आपण सर्वांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शांतपणे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघायच्या, नियमाच्या अधीन राहून त्या ठिकाणी करायच्या, नियमाची पायमल्ली करायची नाही। आणि स्वतः मुख्यमंत्री सकाळपासून सभागृहामध्ये त्या ठिकाणी होते, त्यांनी पण हे सगळं पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून भास्करावांनी सांगितल्यानंतर रवी राणा साहेबांना बाहेर नेण्यात आलं आणि त्याच्यात ते काय सांगतात, 12 लोकांना जाणीवपूर्वक निलंबन केलं। अरे ते 12 लोकांनी चुका केल्या म्हणून निलंबन केलं, 17 असते तर 17 केले असते, 18 असते तर 18 केले असते, किंवा 6 असते तर 6 केले असते। ते त्यांना असं वाटतं की कुठंतरी विधान परिषदेच्या 12 जागा नेमल्या जात नाही म्हणून हे 12 केले, असं काही नाही। तुम्ही पण मीडियाने अनेक प्रकारे डॉक्टर कुटे यांनी काय केलं, इतरांनी काय केलं हे चॅनलच्या माध्यमातून देखील महाराष्ट्राच्या जनतेने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळाला काही शिस्त आहे, परंपरा आहे, त्याला कुठेही बाधा पोचता कामा नये आणि म्हणून अशा प्रकारचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकरी कायदे, शेतकरी कायदे तुम्हाला माहिती आहे 7 महिने शेतकरी दिल्लीच्या जवळ आंदोलन करताय, त्या ज्यामध्ये थंडीचा, वाऱ्याचा, उन्हाचा, पावसाचा कशाची पर्वा करत नाही, कित्येक शेतकऱ्यांना त्याच्यात स्वतःचा जीव गमवावा लागला, पर्यंत आंदोलन चाललेलं आहे। आणि ह्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये शिवसेना पक्षाची भूमिका, राष्ट्रवादी पक्षाची भूमिका, काँग्रेसची आणि काँग्रेसची भूमिका, ह्या भूमिका एकत्र बसून माझ्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांनी एक समिती केली, मी त्याच्यामध्ये होतो, छगन भुजबळ साहेब होते, बाळासाहेब थोरात होते, दादाजी भुसे होते, असे अनेक आम्ही 9 सदस्य होतो। आम्ही ह्याच्याबद्दल जवळपास 8 ते 9 बैठका घेतल्या आणि त्याच्यात पणन विभागाच्या माध्यमातून कुठलं आपल्याला प्रस्ताव आणता येईल, आपल्या कृषी विभागाच्या वतीनं कुठला प्रस्ताव आणता येईल आणि अन्न नागरी पुरवठ्याच्या वतीनं कुठला प्रस्ताव आणता येईल। या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही सूचना सर्वांना केलेल्या होत्या की ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातला ठराव भुजबळ साहेबांनी मांडायचा, मराठा आरक्षणाच्या संदर्भातला ठराव हा आमचे अशोकराव चव्हाण साहेबांनी मांडायचा, कैकाडी समाज देखील काही जिल्ह्यांमध्ये SC मध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये तो SC मध्ये नाही, हाही त्यांच्यावर अन्याय आहे आणि म्हणून त्याचा ठराव त्या विभागाचे मंत्री म्हणून धनंजय मुंडेंनी मांडायचा। लसीच्या बद्दलचा ठराव, आपल्या राज्याला दर महिन्याला 3 कोटी लस मिळाली पाहिजे, हे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेंची ठराव दोन्ही सभागृहामध्ये मांडायचा आणि त्या पद्धतीनं ह्या सगळ्या मंत्र्यांनी व्यवस्थितपणे ते ठराव मांडले। त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण सभागृहाला, सभागृहाच्या माध्यमातून राज्याला, शेतकऱ्यांना, सगळ्यांना कळावी ही भूमिका घेतली। आज आम्ही कालची सगळी बिलं मंजूर केली, आज 3 बिलं जी ठेवली ती बिलं आम्ही चर्चेच्या करता ठेवलेली आहेत। आता यामध्ये राज्यातल्या काही शेतकऱ्यांची वेगवेगळी मतं असू शकतात, राज्यातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या काही नेत्यांची वेगळी मतं असू शकतात, त्यांनी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली, राजू शेट्टी होते, प्रतिभा शिंदे होत्या, मेधा पाटकर होत्या, कितीतरी मान्यवरांची मी नावं त्याच्यामध्ये घेऊ शकेन। आणि त्यांनी पण सगळ्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही काय आणू पाहताय, आम्हाला जे काही बिल त्याच्यामध्ये आणायचं होतं ते बिल आणत असताना कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार नाही अशाच प्रकारचं बिल आम्हाला त्या बाबतीमध्ये आणायचं होतं आणि आम्ही ते बिल मांडलेलं आहे। 2 महिन्याच्याकरता सर्वांना चर्चेच्याकरता ते ओपन ठेवलेलं आहे। जी 3 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करून
विधेयक मांडण्यात आलेली आहेत, राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हिताला बाधा पोहोचेल असा कुठलाही निर्णय आपलं आघाडीचं सरकार घेणार नाही, ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली होती। आणि त्या प्रकारे सुधारित विधेयकाच्या महत्त्वाच्या सुधारणा ह्या आज आम्ही मांडलेल्या आहेत। 2-3 महिने त्याच्याबद्दलचं सगळी माहिती आल्यावर ते जे काही शेतकऱ्यांना हमी भाव देणार, त्यांनी विकलेल्या मालाचे पैसे त्यांना हमखास मिळणार, त्याच्यामध्ये जर कोणी त्यांचे पैसे बुडवण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे, दंड झाला पाहिजे, त्याच्याबद्दलचं एक त्याच्यावर आदरयुक्त भीती असली पाहिजे, अशा ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या बिलाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आणि ते आज सभागृहाच्या समोर मांडलेले आहे। अशा प्रकारे 2 दिवसाचं कामकाज आणि 3 कोटी लस दर महिन्याला मिळावी हा देखील ठराव तिथं मांडला। वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते आणि काही सदस्यांनी सहभाग घेतला, खालच्या सभागृहामध्ये त्यांनी बहिष्कार घातला होता, तरी आमचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परबांनी विरोधी पक्षाशी संपर्क साधला, मुख्यमंत्र्यांनी सकाळी त्यांना सांगितलेलं होतं त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना सभागृहामध्ये येण्याची विनंती करा, विरोधी पक्ष देखील सभागृहामध्ये असला पाहिजे, सत्ताधारी पक्षांनी पण आपली आपली भूमिका मांडली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, लोकशाहीमध्ये चर्चेला महत्त्व आहे। आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी सकाळी आज 10:00 येऊन सूचना दिली आणि 10:00 आमची कॅबिनेट या 3 बिलाच्या संदर्भातली होती, अशा पद्धतीचं आम्ही कामकाज केलं। परंतु ज्या प्रकारे समोरनं प्रतिसाद मिळाला पाहिजे होता, दुर्दैवानी तो प्रतिसाद मिळाला नाही, हे पण आपण सगळ्यांनी पाहिलं। वास्तविक तुम्ही देखील त्यांनी तिथं बाहेरची चालवलेलं कामकाज हे फार महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न काही काही लोकांनी चॅनलच्या द्वारे केला असं ऐकायला मिळतंय, वास्तविक हेही चुकीचं आहे, कारण ते चुकीचं करत होते। वेगवेगळ्या चॅनलची विश्वासार्हता परंपरा ही फार थोर आहे। इथं काम करत असताना काही ज्यांच्या गोष्टी चुकल्या आतमध्ये त्याच्याबद्दल पण आज सभागृहातल्या अनेक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काही भूमिका अध्यक्षांच्या समोर मांडली, आयुध वापरून मांडली आणि त्याच्यामध्ये त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीनं हे 2 दिवसाचं अधिवेशन झालं आहे आणि त्याच्यामध्ये जे महाराष्ट्राच्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी बिलं मंजूर होण्याची गरज होती, वेगवेगळ्या पुरवणी मागण्या मंजूर होण्याची गरज होती, वेगवेगळे ठराव मंजूर होण्याची गरज होती, ह्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं पार पाडलेल्या आहेत। प्रश्न असा आहे की अनेक प्रश्नांची उत्तर आपण दिली, पण ईडी संदर्भातला प्रश्न असा आहे, ईडी संदर्भातला मागील अनेक महिन्यांपासून ससमीरा तपासाचा ईडीकडनं महाविकास आघाडीच्या मंत्री किंवा नेत्यांच्या मागे लागला आहे। अजित दादांच्या प्रकरणामध्ये जो आरोप केला गेला आहे त्यामध्ये स्टेट CID नं 2017 त्यांना क्लीन चीट दिली, EOW नं क्लीन चीट दिली, सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्येही त्यांना क्लीन चीट मिळाली, पण नंतर 21 पुन्हा ते प्रकरण आणून मोठे आरोप केले गेले, 65 कोटींचा आरोप केला गेला। पॉलिटिकल प्रेशर बिल्डअप करण्यासाठी केलं जात आहे का, विंडिक्टिव्हली केलं जातं आपल्याला वाटतं सगळं? आपल्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर लपलेलं नाही आहे, स्पष्ट आहे। आणि आज जो काही प्रकार घडला, खरं म्हणजे पहिल्या प्रथम मी थोडंसं एक या 2 दिवसाच्या अधिवेशनावरती बोलतो, नंतर प्रश्न परत विचारा। माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत विस्तृतपणाने गेल्या 2 दिवसात काय काय आम्ही केलं जनतेच्या हितासाठी हे सविस्तर आपल्याला सांगितलेलं आहे। आणि मलासुद्धा स्वतःला एक समाधान आहे की शेवटी हे विधिमंडळ म्हणजे केवळ सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यासाठी कुस्तीसाठी बनवलेला आखाडा नाही आहे, हे लोकशाहीचं एक पवित्र मंदिर आहे। मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये त्यावेळेला बोललो होतो की विरोधी पक्ष म्हणजे नेमका कोणाचा विरोधी, जर का जनतेने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्यांचं हित करण्यासाठी म्हणून निवडून दिलेलं आहे तर जनतेचं आणि राज्याचं हित जपणं हे आपलं एकमत असायला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये विरोध हा शब्द असता कामा नये, विरोधी नाही, तुम्ही सूचना करा, काही त्याच्यामध्ये उणीवा असतील तर त्या दाखवा। मात्र काल जे काही घडलं त्याचं मी मुद्दामून पुन्हा जरी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला असला तरी उल्लेख करेन की काल मात्र आपल्या राज्याची मान शर्मेने खाली जाईल असं वर्तन विरोधी पक्षांनी केलं। आणि कारण काय होतं, राजकारण काय होतं, तर OBC समाजाला जे राजकीय आरक्षण काढलं गेलं त्याच्याबद्दल
ती जी काही माहिती आहे ती माहिती मागणं हा गुन्हा आहे का? माहिती मागितली आम्ही, मी स्वतः गेलो होतो, सोबत माझ्या उपमुख्यमंत्री होते, काँग्रेसतर्फे अशोकराव होते, माननीय पंतप्रधानांना भेटून आम्ही पत्र देऊन मागणी केलेली आहे, राज्यपाल महोदयांना सुद्धा पत्र देऊन मागणी केली. गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी जे काही 3 प्रश्न विचारलेत त्याच्यातही हा प्रश्न होता आणि त्यांनाही आम्ही विनंती केली की आम्ही सातत्याने केंद्राकडे ही माहिती मागतो आहोत, आपणही आम्हाला मदत करा की केंद्राकडनी माहिती मिळून द्यायला. विरोधी पक्षांनी खरं सांगायला पाहिजे होतं की जर काही माहिती निरुपयोगी असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं की ही माहिती निरुपयोगी आहे, पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की या माहितीच्या आधारे तुम्ही हे करू शकत असाल आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. विषय तिकडे संपला असता आणि OBC समाजाच्यासाठी म्हणून जरी तुमची मतमतांतरे काही असली तरी एक राजकीय एकजूट त्याच्यामध्ये दिसली असती. दुर्दैवाने त्यांच्या मनातला तो जो असं मी मानणं किती योग्य अयोग्य हे ठरवू शकत नाही, पण OBC समाजाबद्दलचा द्वेष हा त्यातून उफाळून वर आला का? कारण माहिती आम्ही जी पंतप्रधानांना भेटून केली होती तीच अधिकृतपणे ठरावाच्या माध्यमातून केली, त्याच्यामध्ये चूक काय? आणि त्याच्यानंतर विशेषतः ही माहिती माननीय भुजबळ साहेबांनी तो संपूर्ण सिक्वेन्स सांगितला की कधी कधी कोणी कोणी कोणाकडे केली होती आणि त्याचं काय फलित हे त्यांनी सांगितलं होतं. ही माहिती अजूनही अधिकृत मिळालेली नाही, तरी देखील बोलताना माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती सांगितली की ह्या संपूर्ण डेटामध्ये 8 कोटी देशाचे पाहचवती आपण ती माहिती बातमी दिलेली आहे, 8 कोटी चुका आहेत आणि राज्यामध्ये जवळपास 70-75 लाख चुका आहेत. मग हे एवढा चुकीचा असलेला डेटा हा केंद्र सरकार कशाला जोपासत बसतंय? त्यांनी सांगून टाकायला पाहिजे की याच्या चुका झालेल्या आहेत, त्याच्या सुनावणीची गरज आहे, ती त्यांनी सांगायला पाहिजे. पण सरकार म्हणून अधिकृत मागणी केल्यानंतर राज्य सरकारला जी माहिती मिळत नाही ती विरोधी पक्षनेत्यांना कधी आणि कोणी दिली नेमकी, ह्याचा एक खुलासा व्हायला पाहिजे. आणि मग पुढचा प्रश्न जो आहे की ही माहिती केंद्र सरकारच्या ज्या अनेक योजना आहेत पंतप्रधानांच्या असतील किंवा अथवा ज्या पूर्वापार चालत आलेल्या असतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वापरला जातो असं म्हणतात, मग 8 कोटी चुका असलेल्या माहितीच्या आधारे जर ह्या योजना राबवल्या जात असतील तर त्याचा अर्थ काय लावायचा? अर्थ काय लावायचा? आणि म्हणून मला असं वाटतं की एकूणच संपूर्ण कालचा काय आणि आजचा दिवस, आज सगळ्या विरोधी पक्षाला काही निलंबन केलेलं नाही, काल ज्यांनी गैरवर्तन केलं त्यांच्यापैकी 12 जणांचं निलंबन झालेलं आहे, जे त्यांनी बाहेर येऊन केलं ते आतमध्ये येऊन करण्याचा त्यांचा म्हणजे ते नाही चर्चा करण्याचा त्यांचा अधिकारच आहे. आतमध्ये जर का त्यांनी प्रश्न विचारले असेल तर त्यांना तिथे आमच्याकडनं उत्तरही दिली गेली गेली असती, जी गेल्याही वेळेला दिली होती आजही दिली असती आणि उद्याही जर अधिवेशन जेव्हा असेल तेव्हा ते होणारच आहे. ही चर्चेची आणि अधिवेशनाची पद्धत आहे. तर अशा वेळेला लोकशाही पद्धतीने कामकाज होऊ न देता धुमाकूळ घालणं, मग सभापती म्हणजे अध्यक्ष महोदयांचा अपमान करणं आणि काल स्वतः भास्कर जाधवजीने सांगितलेलं आहे की समोर जे काही घडलं हे तर आपण आपल्या कॅमेऱ्यातून दाखवलेलं आहे, त्याचे फोटोसुद्धा झालेले आहे, माईक कसा उडला काय कसं केलं, पण नंतर त्या दालनामध्ये त्यांना जी काही शिवीगाळी झाली म्हणजे ही कोणती संस्कृती? ही संस्कृती कोणती काय? जी जनता तुम्हाला आपले भाग्य विधाते म्हणून इथे पाठवते ते तुमच्याकडनं काय अपेक्षा करणार? कशासाठी तुम्हाला मी मतं देतो? अनेक उमेदवार उभे असतात त्याच्यापैकी एक आपल्या पसंतीचं मत, पसंती म्हणजे नुसतं आवडतो म्हणून नाही तर विश्वासार्हता की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात काहीतरी बदल घडून आणू शकेल असं काम करेल म्हणून मी याला पाठवतो आहे. अशी पाठवलेली व्यक्ती इकडे येऊन जर असं धिंगाणा घालत असेल तर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल. आणि म्हणून मला असं वाटतं की काल आणि आज जे काय घडलं त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा खरंच लाज वाटते, कारण महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवतो असं आपण मानतो आणि तशी आपली परंपरा आहे. ही दिशा कोणती ती सगळ्यांनी बघितलेली आहे आणि आज देखील मी विरोधी पक्षाला विनंती करतो आहे की काल आणि आज जे काय घडलं ते घडलं, पण यापुढे आपले मतमतांतरे जरी काही असली तरी जनता जी काही स्वप्न बघते आणि ती स्वप्न घेऊन तुम्ही इकडे येता त्या स्वप्नाला तडा जाईल असं कृपा करून वागू नका. आता आपला जो प्रश्न होता त्याच्यामध्ये जर आमच्यावरती आज आरोप झाले की लोकशाहीचा गळा दाबला, लोकशाहीला काळीमा लावला, मग त्यांच्याकडनं जे काही दबावाचे तंत्र येत आहेत ED CBI वगैरे हे काही लोकशाहीला पांढरा रंग मारण्याचं काम सुरू आहे का? जे काम तुम्हाला सभागृहात जमत नसेल तर तुम्ही तसं सांगा की आम्हाला ह्या सरकारला तोंड देणं कठीण होतं आहे म्हणून आम्ही आमच्या अधिकाराचा गैरवापर करून ह्याला दबावाखाली आणतो आहे असं जाहीर करा.
आणि त्याला लोकशाही मानायची असेल तर त्याला लोकशाही ते मानतील, देशातली जनता नाही मानणार. पहिला प्रश्न वॅक्सिनेशनवर आहे. तुम्ही म्हटलं की एक टार्गेट आहे आपलं की 70% किमान 70% पॉप्युलेशनला आपण 2 ते 3 महिन्यात वॅक्सिनेट करायला गरजेचं आहे. पण ते होऊ शकेल का? कारण रेग्युलर शॉर्टेज आपण सारखं बघा. आता ह्याच्यामध्ये मी राजकारण करू शकतो ना, मी आरोप लावू शकतो ना, आम्हाला गेलं आम्हाला पाहिजे तेवढ्या. म्हणजे हे मगाशी पण मी पत्रकार परिषदेत जे प्रिंट मीडिया होते त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या राज्याची जनसंख्या ही जवळपास 12 ते 12.5 कोटी आहे आणि मधल्या काही दिवसांसाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी जी केंद्राने राज्यावर टाकली होती त्याच्यासाठी आपल्याला 6 कोटी जनतेसाठी 12 कोटी डोस पाहिजे होते आणि ते केंद्राने सांगितलं होतं की तुम्हीच विकत घ्या. त्याची आपण एक रकमी एका चेकनी विकत घेण्याची तयारी ठेवली होतीच. त्यानुसार सुरुवात झाली पण लक्षात आलं की पुरेसा साठा मिळत नाही म्हणून आपल्याला ती योजना थोडे दिवस बंद करावी लागली. आता मात्र आपल्याला जर का सगळे म्हणजे आता साधारणतः 18 वरतील वयोगटाला वॅक्सिनेशनची परवानगी आपल्याकडे आहे, 18 खालील याच्याबद्दल अजून काही निर्णय झालेला नाही आहे. पण ही जर का लोकसंख्या आपल्याला पूर्ण करायची असेल 70 नाही मी म्हणतो 100%, तर आज म्हणजे गेल्या 2-3 दिवसामध्ये आपण 8,10,000 जेवढे वॅक्सिन आले तेवढे एका दिवशी आपण दिलेली आहेत. आपली क्षमता आज आपण किमान 15 लाख करू शकू दर दिवशी एवढी ठेवलेली आहे, किमान 15 लाख. पण ही वॅक्सिन मिळाली पाहिजेत. साधारणतः आजही मी कोणता आरोप न करता अपेक्षा करतो की जसा एप्रिलपासून मेपासून जूनमध्ये जूनपासून जुलैमध्ये हा साठा वाढत चाललेला आहे तसा तो वाढत जावा. आम्ही 3 कोटीची मागणी केलेली आहे पण 5 कोटी मिळाले तरीसुद्धा ती आपली तयारी आहे. आपण 24 तास केंद्र उघडू, केंद्र वाढू पण लवकरात लवकर राज्यातील जनतेला सुरक्षित करू हा सरकारचा निश्चय. आरक्षण के बहाने दो बातें इसमें हो सकती है, एक तो सरकार को अस्थिर करने की कोशिश जो हमेशा उनकी नाकामयाब रही है, आज भी नाकामयाब रही, और दूसरी बात ऐसी है कि समाज के बारे में उनके मन में जो एक जहर है वो बाहर आ गया. वो नहीं चाहते कि समाज को हम मतलब वो न्याय दे या इनको न्याय मिले, और इसीलिए जब समाज को न्याय देने की बात हमने फ्लोर पे लाई तो इन्होंने विरोध किया, और विरोध नहीं किया लेकिन जो भी नहीं करना चाहिए था वो किया ताकि विषय कहीं और चला जाए. ईडी और सीबीआई के जरिए क्या यही कोशिश की जा रही है सरकार में मंत्री जो हैं उन पर आरोप लगाकर? मैंने उसका उत्तर दिया ना. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी या सुमारास साधारणतः पहिली लाट आपण अनुभवत होतो. पहिल्या लाटेचं जे काही पीक होतं उच्चांक तो गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आला होता. त्याच्यानंतर मध्ये काही दिवस आपल्याला वाटले की आपण सुटलो, पण ती सुटका नव्हती तर संकटाला आमंत्रण दिल्या गेल्यासारखं सगळं झालं होतं. गर्दी सगळीकडे उसळली होती आणि साहजिकच आहे कोणावरही बंधनं टाकणं हे कोणालाही आवडणार नाही, आम्हालाही ते आवडत नाही. आपण दुसऱ्या लाटेचा फार अत्यंत वाईट आणि भीषण अनुभव घेतलेला आहे. कसंबसं आपण तारेवरची कसरत करत, कारण मला अजूनही ते दिवस आठवल्यानंतर अंगावरती काटा उभा राहतो. कोणाचाही फोन वाजला की अंगावरती काटा यायचा. रात्री अपरात्री फोन वाजला तर फारच पंचायत व्हायची, कारण ऑक्सिजन नव्हता. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जेवढी आवश्यकता आपल्याला लागली होती, आपल्याकडे साधारणतः 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन हा दर दिवशी आपण उत्पादित करतो, पण त्यावेळेला आपल्याला 500 पेक्षा जास्त मेट्रिक टन ऑक्सिजन हा इतर राज्यातून आणावा लागला. मग तो गुजरातमधनं आणला, भिलईमधनं आणला, ओरिसामधून आणला, हे नेणं आणणं हे फार दमछाक करणारं होतं. आणि म्हणून आपल्या राज्यांनी मिशन ऑक्सिजन हा एक कार्यक्रम, म्हणजे असा काही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, आरोग्यासाठीचा एक कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो पूर्ण व्हायला काही महिने लागतील. कारण असं घेतला ऑक्सिजन आणि दिला असं होत नाही, त्याचे प्लांट लावावे लागतात. ते प्लांट काही परदेशातून आणावे लागतात, काही आपल्याकडे करावे लागतात, तर ते करता करता त्याला काही महिने लागणार आहेत. आणि मी असं सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांनी मला मान्यता दिलेली आहे की आपल्याला यावेळेला साधारणतः 1200 अधिक 500 1700 मेट्रिक टन लागला असेल,
तर किमान 3000 मेट्रिक टन ची आपली रोजची उत्पादन क्षमता ठेवायला पाहिजे आणि त्या दिशेने आपण चाललोय, पण त्याला थोडा वेळ लागेल. म्हणजेच काय की ही सगळी, कारण ह्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता जास्त आणि जास्त काळ लागली, तर तिसरी लाट जर का दुर्दैवानी आली जी येईल असं एक अनुमान आहे. परदेशामध्ये तिसऱ्या लाटेला काही बऱ्याच ठिकाणी सुरुवात झालेली आहे, काही ठिकाणी चौथ्या लाटेला झालेली आहे. लाटांमागून लाटा येणार असतील तर आपल्याला आरोग्य सुविधा, आजच्या सुद्धा आपल्या या पुरवण्या मागण्यांमध्ये सगळ्यात जास्त तरतूद आरोग्यासाठी केलेली आहे, तर आरोग्याच्या सुविधा ह्या वाढवल्या पाहिजेत. आणि त्याचं एक परिमाण एक आपण ठरवलेलं आहे, ते गाठत नाही तोपर्यंत आणि वॅक्सिनेशन हे मोठ्या प्रमाणावरती होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रत्येक पाऊल हे जपून टाकावं लागेल. आणि त्याच्याबद्दल जसं नागरिक आजपर्यंत सरकारला सहकार्य करत आलेले आहेत, मला खात्री आहे की या पुढे सुद्धा ते करतील. आता मला सभागृहात असल्यासारखं वाटायला लागलं. कायमस्वामीचा प्रश्न आहे सर, एम सर, कायमस्वामीचा प्रश्न आहे सर. तुम्ही आता केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलाय, आपण पंतप्रधानांना तुम्ही भेटलात, भाजपशी जुळवून घेतलं पाहिजे ह्या पत्राबद्दल. नाही, ह्या पत्रामागे त्यांचा सांगण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल की कशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग आणि केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग केंद्र सरकारकडनं केला जातोय हे त्यांनी सगळ्यांसमोर आणलेलं आहे. आणि ते करताना त्यांनी त्यांचं स्वतःच उदाहरण दिले. ज्या प्रकारच्या राजकीय चर्चा गेल्या काही दिवस सुरू आहेत, तुम्ही त्या चर्चांना आता कुठेतरी पूर्णविराम द्या का? स्पष्टपणे अशी कुठलाही चर्चा नाही. आता तुम्हाला भेटल्यानंतर मी भाजपला भेटायला चाललोय, काय बोलता तुम्ही? सर, स्वामींचा प्रश्न आहे, निधन झालं. हे बाबा एक मिनिट, हे मी गमतीत बोललो नाही, आता ती हेडलाईन द्याल उद्या. अरे कोणीतरी एका एक प्रश्न करून अरे पोजिशन लगातार इस बात की सीएम साहब आज अपोजिशन ने कहा कि जो कुछ बाहर हुआ है आज जो कुछ बाहर अपोजिशन ने किया है, क्योंकि सरकार की तरफ से उनसे संवाद साधने की कोशिश नहीं हुई, कोई उससे मिलने नहीं आया, कोई बातचीत नहीं है. बात ऐसी है कि हम जो भी कुछ कहें वो झूठ है, और जो भी कुछ कहें वो सच है, ऐसी कोई बात किसी ने लिखी हुई नहीं है. हमने हमारा काम किया, हमारा कर्तव्य किया, पता नहीं उनका कर्तव्य क्या है. ठीक है. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोबतच लॉग इन करा www.शिवबंधननews.com ला.